पनवेल आणि उरण तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शनिवारी दोन्ही तालुक्यात 33 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका हद्दीमध्ये 23, पनवेल ग्रामीण भागात 10 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे तर 31 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 20 पुष्पदीप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कळंबोली सेक्टर 13 श्रद्धा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल तक्का प्रजापती कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कामोठे सेक्टर 9 संग्राम अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. कामोठे सेक्टर 7 शुभांगण कॉम्प्लेक्स येथील एका 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. खारघर ओवेपेठ येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कामोठे सेक्टर 9 कृष्णकुंज बिल्डिंग येथील 25 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाला आहे. कळंबोली रोडपाली सेक्टर 16 बालाजी गॅलेक्सी येथील 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल पंचरत्न हॉटेल नाका प्रियदर्शिनी सोसायटी येथील 42 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 3 LIGB 75 येथील 45 वर्षीय महिलेचे रिपोर्ट कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. कळंबोली सेक्टर 36 बिल्डिंग नंबर 45 KL5 येथील 39 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली रोडपाली हनुमान मंदिराजवळील 46 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खारघर सेक्टर 15 घरकुल प्रियदर्शिनी सोसायटी येथील 49 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून ती व्यक्ती दिनांक 29 मे रोजी पूर्णपणे बरी झाली आहे. सदरची माहिती हॉस्पिटल मधून आज रोजी पनवेल महापालिकेला प्राप्त झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील उसरली येथे 5, चिपळे पोयंजे वावेघर विचुंबे आणि कुंडेवाहाळ येथे प्रत्येकी 1, तर उरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा येथील 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल तालुक्यात 31 कोरोना बाधित पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली येथील 8, कामोठे येथील 7, खारघर येथील 6, ग्रामीण भागातील कोण येथील 1, करंजाडे येथील 1, आष्टे येथील 1, कसळखंड येथील 2, चिखले येथील 1 आणि पळसपे येथील 1, तर पालीदेव सुकापूर येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.